आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते उपाध्यक्ष प्रदेशाचे आमदार प्रसाद लाड, महासंघाचे आमचे अध्यक्ष श्रीमान साळगावकरजी, महासंघाचे सरनोबतजी संजय उपाध्यायजी, सुहास आडेवरेकरजी या ठिकाणी उपस्थित, सुषम सावंत, रमेश मेडेकर, संतोष मेडेकर आणि राजेश शिरवडकर उपस्थित, सर्व पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे सर्व सदस्य आणि मीडियातील आमचे मित्र उपस्थित, बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती राज्याभिषेकाची 350 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल आपल्या आनंदोत्सवात मी स्वागत करतो आणि शिव छत्रपतींना अभिवादन करतो. आजचा कार्यक्रम आणि त्याचं नियोजन अतिशय उत्तम रीतीने या सगळ्या मंडळींनी केली आहे आणि शिवकल्याण राजा या नावाचा कार्यक्रम सुद्धा आज त्याचा आनंद आपण सगळेजण घेतो आहोत. आणि मग एक एक कलाकृती या मंचावर बघितली, ती गीतं बघितली, ते पोवाडे बघितले, ते प्रसंग उभे केलेले बघितले की आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा येतो, रोमांच उभा राहतो की आपल्या राजाने शिव छत्रपती महाराजांनी जे करून ठेवलंय तुमच्या माझ्यासाठी त्याची तुलना आणि तोड कोणाशीच होऊ शकत. दक्षिणेतल्या एका लेखकाने साळगावकरजी एक लेख लिहिलाय आणि त्याचं विश्लेषण करताना त्यांनी असं म्हटलंय की 5000 वर्ष जरी तुलना करायची झाली तरी त्या 5000 वर्षात असा कोणी राजा होणार नाही, असेच एकमेव राजे होते ते शिव छत्रपती महाराज. त्यांनी मांडलेले सगळे बिंदू मी ते मांडत नाही पण माझ्या डोक्यामध्ये तो मुद्दा खूप पटकन समजला, मला आपल्यालाही कळेल की आपण झालेले सर्व राजे त्याचा अभ्यास जर केला तर कुणाला अनुवंशिक पद्धतीने किंवा वारसा पद्धतीने गादी मिळाली आणि त्या गादीवर बसून त्यांनी राज्य करताना घेतलेल्या निर्णयाची चर्चा होते. पण ज्यांनी स्वतःच साम्राज्य निर्माण केलं, राज्य निर्माण केलं, असं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरं उदाहरण नाही. आणि मग तो लेखक असं पुढे म्हणतो जे मला असं वाटतं की आपल्या लक्षात कधी कधी येत नाही की आमच्या महाराजांचं आयुष्य पूर्णपणे त्यांना सामान्य माणसाचं, रयतेचं रक्षण, माता भगिनींचं रक्षण, संस्कृतीचं संरक्षण, देवधर्माचं रक्षण आणि एक राष्ट्र एक राज्य उभं करण्याची धमक या सगळ्यात ते सतत त्यांच्या दुर्दैवी मृत्यूपर्यंत पूर्णपणे कामाला लागले होते. आणि अन्य काही गोष्टी ज्या अन्य राजांबद्दल दिसतात त्या छत्रपतींबद्दल आपल्याला दिसत नाही. म्हणजे काही राजांचे दिवाणखाने अजूनही जपलेले आहेत. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असा त्या ठिकाणी असलेला दिवाणखाना, त्या ठिकाणी असलेला खजिना लपवण्याचा जागा असं कुठलंही दिसत नाही. कारण सर्वस्वी रयतेसाठी होत, त्यांनी केलं ते सर्वस्वी रयतेसाठी. आणि म्हणून काहींनी कलाकृती उभा केल्या कोणाच्या प्रेमामध्ये, कोणाच्या दुःखामध्ये, कोणाच्या सुखामध्ये. अजूनही हिंदुस्थानमध्ये त्या त्या राजांच्या त्या वास्तू उभ्या आहेत. पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची ते कलाप्रेमी होते की नव्हते यावर मी भाष्य नाही करत आहे, माझा अधिकार पण नाही. पण हे सर्व करायला आमच्या राजाला वेळच मिळाला नाही आणि म्हणून त्यांच्या केलेल्या पराक्रमाची जिवंत उदाहरणं काय असतील तर कुठला महल, कुठला दिवाणखाना, कुठला खजिनाखाना, कुठली बाजारपेठ, कुठली कलाकृती नसून त्यांनी आमच्या रक्षणासाठी उभे केलेले हे संपूर्ण गड किल्ले आहेत ना, तेच त्यांनी आमच्यासाठी केले. आणि मगाशी
निवेदक म्हणाले की दर्यावरती सुद्धा विजय राजाचा होता की नाही, दर्यावरती होता. दर्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा तेवढाच अधिकार आणि विजय होता. नंतर आमच्या सिंधुदुर्गातला आमचा सिंधुदुर्ग किल्ला जो आहे ना, तो जाऊन बघा. तो त्या समुद्रामध्ये बांधलेला एकमेव असा अभेद्य किल्ला आहे की अजूनही जगातले इंजिनियर्स हजारो लोकांनी डोकी लावले एकमेकाला, तर की आर्किटेक्ट आणि इंजिनियर विचार करतील की भर समुद्रामध्ये त्यावेळेला आत जाणं बाहेर येणं सोपं नसेल, सुविधा नसेल, तरी त्या समुद्रामध्ये किल्ला आमच्या छत्रपतींनी उभारला. केवळ तेवढंच नाही, तटबंदी, नौदल, ही नौदल संकल्पनाच कोणी आणली? या समुद्रावरच्या मार्गे येणाऱ्या शत्रूला तिथेच रोखलं पाहिजे, या पद्धतीचं दल उभं केलं पाहिजे, हा विचार आणि केवळ विचार नाही तो प्रत्यक्षात अंमलात आणण्याची भूमिका ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे की मी धन्यवाद देईन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे की स्वतंत्र भारतानंतर ज्या गोष्टीचा विसर आमच्या इतिहासाचा, आमच्या शौर्याचा, पराक्रमाचा विसर आमच्या मंडळींना पडला, तो माननीय मोदी साहेबांनी बरोबर हेरला आणि ते अपूर्ण काम पूर्ण केलं. ते म्हणजे आमच्या शिवछत्रपती महाराजांचं, शिवाजी महाराजांचं अष्टमुद्रा या आमच्या नौदलाच्या अधिकृत असलेल्या ध्वजावर हे माननीय मोदी साहेबांनी. आणि आता केवळ ती ध्वजावर राहिली नाही, तर जो गणवेश आमच्या नौदलाचा आहे, त्यांच्या पराक्रमाने शौर्याची गाथा जगातली लोक बघतायत, त्या भारताच्या नौदलाच्या असलेल्या आमच्या गणवेशाचा भाग म्हणून ती अष्टमुद्रा ती छातीवर छत्रपतींचा वीर पराक्रम जगाला दाखवतो. आणि म्हणून आजचा हा दिवस 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदोत्सवामध्ये गुणगान अभिवादन शिवछत्रपतींना करण्याचं आहे आणि म्हणून त्यांना आपण अभिवादन तर करतोच. बरोबरीने आज या ठिकाणी गेल्या वर्षी घेतलेला सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा त्याचं पारितोषिक समारंभ आहे. आणि प्रसादजी तुम्ही म्हणालात, दिलगिरी व्यक्त करतो, संवेदनशील मन आहे आपलं, आपण केलीत बरं केलं. पण माझा प्रश्न तर आहे, गेली कित्येक वर्ष, गेली वर्ष सोडा, गेली कित्येक वर्ष या आमच्या गणेशोत्सवाकडे आणि गणेशोत्सव स्पर्धांकडे पाठ फिरवणारी काही मंडळी आहेत, ती या गणेशोत्सव आणि स्पर्धा यांच्याकडे पाहायलाही तयार नाहीयेत, या सगळ्याच कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला तयार नाहीयेत. आणि तीच मंडळी ज्या काळामध्ये सत्तेमध्ये होती त्यावेळेला उभाटाची ती मंडळी आमचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एका अर्थाने बंद करायच्या दिशेने निघाली होती. मला या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करायचा आहे आणि आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचंही चित्र आपण त्या ठिकाणी लावलं आहे, ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, 100 वर्ष झाली, पण या मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव रुजला, फुलला, तो आपला महोत्सव झाला, जगातली मंडळी बघायला येतात, एवढा मोठा गणेशोत्सव साजरा मुंबईत होतो त्याला नख लावण्याचं काम आणि तुम्ही गणेशोत्सव सार्वजनिक करू नका असं राज्य मान्यता देण्याचं काम आणि तसे निर्देश देण्याचं काम कोणी केलं असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मी त्याचा निषेध करतो. आणि मग झालं काय, 125 वर्षाच्या आमच्या परंपरेला त्यांनी मुख्यमंत्री असताना या पद्धतीचे निर्देश दिले आणि पहिल्यांदा असं झालं की आमचा लालबागचा राजा पण त्या काळामध्ये गणेशोत्सव साजरा केला नाही, बसला नाही. लालबागचा राजाही आम्हाला बघता होय, कोरोनाच्या काळामध्ये अटी शर्ती असल्या पाहिजेत, तुम्ही उंची कमी केली होती, तुम्ही गर्दीचे निर्देश दिले होते ते पाळत सुद्धा सण साजरे व्हायला पाहिजे होते पण ते नाही केले मुख्यमंत्री उद्धवजींनी, त्याच्यावर नख लावला.
त्यावेळेला आम्हाला कळलं नव्हतं प्रसादजी ह्या भूमिका का बदलतायत, या बदललेल्या भूमिकेतून काय नेमकं त्यांना हवंय. जो प्रसंग इथे उभा केला त्या अफजल खानाचा वध वन्स मोर तुम्ही दिलात, तर ज्या वाघनखानी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तो कोथळा बाहेर काढला ती वाघनख त्या ठिकाणी आमच्या सुधीरभाऊ मनगंडीवार आणि देवेंद्रजींनी पुन्हा भारतात आणली आणणार आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना त्याचं दर्शन होणार आहे. एवढा चांगला निर्णय केला तर त्याला पहिला विरोध कोणी केला? तर पहिला विरोध आणि टीका आदित्य ठाकरे यांनी. आम्हालाही प्रश्न पडला होता की ही मंडळी करतायत काय, गणेशोत्सव बंद करा, वाघनखांना विरोध करा, राम मंदिराला विरोध करा, राम मंदिराच्या तारखांना विरोध करा, राम वर्गणीला विरोध करा, पंढरपूरच्या विठोबाला हात लावू नका, प्रभादेवीच्या मंदिरासमोर दगड ठेवा, माहीमचं दत्त मंदिर तोडा, ही सगळी का करतायत मंडळी, याच्या मागे कारण काय ते आता लोकसभेच्या निर्णयानंतर लक्षात आलं. या लोकसभेच्या लागलेल्या निकालात लक्षात आलं एका विशिष्ट वर्गाची हिरवी मत हवीत. वडिलांच्या विचाराला तिलांजली, हिंदुत्वाला तिलांजली, मराठी माणसाच्या त्या ठिकाणी असलेल्या सणासुदीला तिलांजली, आणि मग एका विशिष्ट वर्गाची मतं मिळवण्यासाठीची सत्ता लोलुपता. आणि म्हणून या सगळ्यातून मी अभिनंदन आमच्या महासंघाचं आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या मंडळींचं यासाठी करतोय. अरे मतं मिळो न मिळो शिवछत्रपती महाराजांचा दिवस आमच्या छातीवर मिरवण्याचा दिवस आहे, आम्ही तो करणारच. ही भूमिका या सगळ्या मंडळींनी घेतली. आणि तुम्ही दिलगिरी व्यक्त केली तरी मी तुमचं अभिनंदन यासाठी करतो कारण याच वर्षी नवीन गणेशोत्सवाच्या आधी तुम्ही हा कार्यक्रम करताय. कुठे झोपली आहे मुंबई महानगरपालिका? सर्वप्रथम त्यांनी केला होता सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा कार्यक्रम. पारितोषिक कुठे आहेत? स्पर्धेचा निकाल कुठे आहे? आता त्या ठिकाणी प्रशासक असेल पण 25 वर्ष हीच मंडळी होती ना, आणि म्हणून योग्य दिशेने चाललेला हा कार्यक्रम आहे. आणि तुम्हा सगळ्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभागिता घेतली त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. 2000 वर मंडळ या कार्यक्रमात सहभागी झाले, या स्पर्धेत सहभागी झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईत कुठलाच स्पर्धेचा कार्यक्रम होत नाही, इतका मोठा हा कार्यक्रम आणि त्यातून अगदी पारदर्शक पद्धतीने कलाकृती अन्य गोष्टी या सगळ्यावर पारदर्शक म्हणण्याचा मला अधिकार आहे. याचं कारण साळगावकर माझ्या गणेशोत्सव मंडळाला पारदर्शक नाहीये. बसलं जितेंद्रराव आमचा अध्यक्ष आहे आणि आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की आम्हाला पारदर्शक मध्ये तुम्ही मोजू नका, उद्या आरोप होते. आणि अशा पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी आज सगळ्या स्पर्धेचा कार्यक्रम घेतला, त्यातली आता पारितोषिक आपण आपल्याला देणार आहे. त्याच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, पुन्हा एकदा निवेदन करतो पुढच्या वर्षी पुन्हा आपण हा कार्यक्रम करणार आहोत, दणक्यात करणार आहोत, स्पर्धा मोठ्याने करणार आहोत, चौकात चौकात करणार आहोत, गल्ली गल्लीत करणार आहोत, मोठ्या प्रमाणात करणार आहोत. पण आता उद्धवजीचं सरकार नाहीये, एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवारांचं, आणि तुम्ही सगळे त्यामध्ये सहभागी व्हा एवढंच निवेदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.